नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी शैक्षणिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीस या वर्षापासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार विषय गणित भाग एक म्हणजेच बीजगणित प्रकरणवाईज व घटकानुसार स्पष्टीकरण आज आपण गणित भाग एक म्हणजेच बीजगणित या विषयाचा प्रकरणवाईज व घटकानुसार स्पष्टीकरण पाहणार आहोत प्रामुख्याने बीजगणित म्हणजेच गणित भाग एक या विषयामध्ये एकूण सहा प्रकरणे आहेत पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेशीय समीकरणे दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे तिसरं प्रकरण आहे अंकगणिती श्रेणी चौथं प्रकरण आहे अर्थनियोजन पाचवं प्रकरण आहे संभाव्यता आणि सहावं प्रकरण आहे सांख्यिकी अशा पद्धतीने हे सहा प्रकरणे या विषयामध्ये येतात उपघटक दोन चलातील रेशीय समीकरणे दोन चलातील रेशीय समीकरण म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेशीय समीकरण असे म्हणतात आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रामुख्याने दोन चले ही असलीच पाहिजेत आणि प्रत्येक पदाची कोटी मात्र एक पाहिजे दोन चलातील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप जर ए बी सी या वास्तवसंख्या असून ए आणि बी हे एकाच वेळी शून्य नसेल तेव्हा ए एक साधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप आहे आता आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचे उदाहरणे पाहूया दोन एक साधिक पाच वाय बरोबर सात चार एक साधिक सात वाय बरोबर पंधरा दोन यम वाजा तीन यन बरोबर नऊ सात ए अधिक पाच बी बरोबर दहा चार एक्स वाजा तीन वाय बरोबर वीस आता आपण ही पाच उदाहरणे पाहिली या प्रत्येक उदाहरणामध्ये जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी दोन चले वापरलेले आहेत आणि प्रत्येक पदाची कोटी मात्र एक आहे याचाच अर्थ ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत आता आपण दोन चलातील रेषीय समीकरणे नसणारी उदाहरणे पाहूया दोन एक्स वाय अधिक पाच वाय बरोबर सात एक छेद एक्स अधिक सात वाय बरोबर पंधरा शून्य एक्स अधिक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य आता यातील पहिलं जे उदाहरण आहे दोन एक्स वाय या ठिकाणी कोटी मात्र दोन होते याचाच अर्थ हे दोन चालातील रेषीय समीकरण नाही दुसऱ्या ना उदाहरणामध्ये एक छेद एक्स याचाच अर्थ या पदाची कोटी वजा एक होते याचाच अर्थ हे दोन चालातील रेषीय समीकरण नाही तिसरं उदाहरणामध्ये ना शून्य एक्स याचाच अर्थ फक्त हे वाय चलातील समीकरण म्हणजेच हे दोन चालातील रेषीय समीकरण होणार नाही चौथ्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर शून्य वाय आहे म्हणजेच हे एक स या एकाच चलातील समीकरण होईल म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही आणि पाचव्यामध्ये एकच चल आहे यम म्हणून हे दोन चालातील रेशीय समीकरण नाही आता आपण एक सामयिक रेशीय समीकरणे पाहूया सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स जेव्हा आपण दोन चलातील दोन रेशीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामयिक समीकरणे मानतात मागील इयत्तेत एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे त्याच्या आता थोडक्यात उजळणी आपण करूया एक उदाहरण पाहूया खालील एक सामयिक समीकरणे सोडवा पाच एक सजा तीन वाय बरोबर आठ तीन एक साधिक वाय बरोबर दोन आता त्याची उकल आपण पाहूया पहिली रीत बघूया पाच एक सजा तीन वाय बरोबर आठ तीन एक साधिक वाय बरोबर दोन असे प्रथम आणि द्वितीय असे दोन क्रमांक आपण या ठिकाणी दिलेले आहेत समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना तीनने गुणो कारण समीकरण एकच्या वायचा सहगुणक तीन आहे म्हणजेच आपल्याला समीकरण दोनच्या वायचा सहगुणक तीन करून घ्यायचा आहे म्हणून आपण समीकरण दोनला तीनने गुणून घेतो आहे तर गुणल्यानंतर आपल्याला नऊ एक साधिक तीन बरोबर सहा हे समीकरण मिळालं त्याला क्रमांक दिला तीन आणि एक नंबरचं समीकरण आपण आहे असं लिहून घेतलं आहे आता आपण समीकरण एक व तीन यांची बेरीज करू पाच एक स वाजा तीन बरोबर आठ नऊ एक अधिक तीन वाय बरोबर सहा आता या ठिकाणी आपण बेरीज केल्यानंतर नऊ पाच चौदा एक्स होईल आणि वजा तीन वाय आणि अधिक तीन वाय निघून जाईल म्हणजे चौदा एक्स बरोबर आठ अण सात चौदा आता या ठिकाणी चौदा एक्स बरोबर चौदा याचाच अर्थ एक्स बरोबर चौदा चौदाचे चौदा म्हणजे चौदाला चौदाने मागल्यानंतर एक मिळालं म्हणजे एक्सची किंमत एक मिळाली एक्सबरोबर एक ही एक किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू दोन हो। नंबरचं समीकरण आहे तीन एक साधिक वायबरोबर दोन तीन कुणीले एक्सची किंमत एक ठेवली अधिक वाय बरोबर दोन तीन एके एक तीन अधिक वाय बरोबर दोन वाय बरोबर दोन वाजा तीन होईल याचाच अर्थ तिनातून दोन गेले एक मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं म्हणून वाय बरोबर वजा एक मिळालं म्हणजेच एक्सबरोबर एक, एक वाय बरोबर वाजा एक ही उकल आहे ही उकल कंसात एक्स सोल्प्युराम वाय कौसपूर्ण बरोबर कंसात एक सोल्प्युराम वजा एक कौसपूर्ण अशी लिहितात आता आपण दुसरी रीत पाहूया पाच एक्स वाजा तीन वाय बरोबर आठ समीकरण क्रमांक एक तीन एक्स आद एक वाय बरोबर दोन समीकरण क्रमांक दोन समीकरण दोनवरून वाय या चलाची किंमत एक्स या चलाच्या रूपात लिहो वाय बरोबर दोन वाजा तीन एक्स समीकरण क्रमांक तीन आता वायची ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू पाच एक्स वाजा तीन वाय बरोबर आठ पाच एक्स वजा तीन वायची किंमत आपण कंसात ठेवणार आहोत दोन एक्स वाजा तीन एक्स कौसपूर्ण बरोबर आठ पाच एक्स वजा तीन दोन्ही सहा वजा तीन आणि वजा तीनचा गुणाकार नऊ आला एक्स बरोबर आठ पाच एक्स अधिक नऊ एक्स झाली चौदा एक्स वजा सहा बरोबर आठ चौदा एक्स बरोबर आठ अधिक सहा चौदा एक्स बरोबर चौदा म्हणून एक्स बरोबर आपल्याला चौदा छेद चौदा म्हणजेच एक्सची किंमत मिळाली एक एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू आता आपण तीन नंबरचं समीकरण लिहून घेऊ वाय बरोबर दोन वाजा तीन एक्स वाय बरोबर दोन वाजा तीन गुणिले एक वाय बरोबर दोन वाजा तीन एक्के तीन म्हणजेच वायबरोबर आपल्याला मिळालं वाजा एक कारण तीनातून दोन गेले एक मोठ्या संख्ये चिन्ह वाजा म्हणून वाय बरोबर वाजा एक एक्सबरोबर एक वाय बरोबर वाजा एक ही त्या समीकरणांची उकल आहे आता आपण सरावसंच एक पॉईंट एक पाहूया प्रश्न पहिला खालील कृती पूर्ण करून एक सामयिक समीकरणे सोडवा पाच एक, एक साधिक तीन वाय बरोबर नऊ समीकरण क्रमांक एक दोन एक वाजा तीन वाय बरोबर बारा समीकरण क्रमांक दोन समीकरण एक आणि दोन मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की वायचा सहगुणक अधिक तीन आणि वाजा तीन आहेत आता या ठिकाणी समीकरणांची जर आपण बेरीज केली तर अधिक तीन वाय आणि वाजात तीन वाय यांचा लोप होईल याचाच अर्थ आपल्याला एक्समध्ये समीकरण मिळेल समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू समीकरण एक लिहून घेतलं समीकरण दोन त्याच्या खाली लिहून घेतलं दोन्ही समीकरणांची बेरीज केली असता अधिक तीन वाय आणि वाजात तीन वाय निघून गेले म्हणजेच पहिल्या चौकणात आपल्याला पाच अधिक दोन म्हणजे सात एक्स लिहावं लागेल खाली एक्स बरोबर एकवीस छेद सात लिहावा लागेल एकवीस अंशस्थाने असेल सात छेदस्थानी असेल सात ने एकवीसला भागीले केले असता एक्स बरोबर आपल्याला तीन मिळेल एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक, हो। एक लिहून घेतलं पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ पाच एक्स पाच आणि एक्समध्ये गुणाकार चिन्ह असतं म्हणून पाच गुणिले एक्सची किंमत तीन ठेवली हो अधिक तीन वाय बरोबर नऊ पाच त्रिक पंधरा अधिक पंधरा आपण डाव्या बाजूचं उजव्या बाजूला घेऊ तीन वाय बरोबर नऊ वजा पंधरा तीन वायबरोबर पंधरातून नऊ गेले सहा मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणून तीन वाय बरोबर मिळाले वजा सहा आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे वाय बरोबर वजा सहा छेद तीन म्हणजे चौकोनात आपल्याला अंशस्थानी वजा सहा घ्यावं लागेल छेदस्थानी अधिक तीन घ्यावं लागेल तीननं जर आपण वजा सहाला भागीले केलं तर आपल्याला वायबरोबर वजा दोन मिळेल म्हणजेच आपल्याला अधिक तीन आणि वजा दोन ही समीकरणांची उकल काढता येईल आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस ए अधिक पाच बी बरोबर बावीस प्रथम दिलेली समीकरणे आपण लिहून घ्यायची आणि त्यांना क्रमांक द्यायचे समीकरण क्रमांक एक आणि समीकरण क्रमांक दोन आता समीकरण एक आणि दोनचा जर विचार केला आपण तर समीकरण एकमध्ये मध्ये बीचा सहगुणक पाच आहे आणि समीकरण दोनमध्ये सुद्धा बीचा सहगुणक पाच आहे याचाच अर्थ समीकरण एकमधून समीकरण दोन जर वजा केला आपण तर आपल्याला बी या चलाचा लोप करता येईल म्हणून समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू समीकरण एक लिहून घेतले त्याच्याखाली समीकरण दोन घेतले समीकरण एकमधून दोन वजा करत असताना अधिक पाच मधून अधिक पाच बी वजा केले असता आपल्याला बीचा लोप झालेला दिसून येईल म्हणजेच तीन ए वजा ए केलं तर आपल्याला दोन ए मिळाले आणि इकडं सव्वीस वाजा बावीस केल्यानंतर आपल्याला चार मिळाले म्हणजेच दोन ए बरोबर चार आता आपल्याला एची किंमत करत असताना चारला दोन ने भागिले करणार आपण म्हणजेच आपल्याला एची किंमत दोन मिळाली म्हणजेच ए बरोबर दोन ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू प्रथम समीकरण एक, समी एक लिहून घेऊ हो, तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस तीन ए म्हणजेच तीन गुणिले एची किंमत दोन अधिक पाच बी बरोबर सव्वीस तीन गुणले दोन म्हणजे सहा अधिक पाच बी बरोबर सव्वीस पाच बी बरोबर सव्वीस वाजा सहा पाच बी बरोबर सव्वीसामधून सहा गेले वीस राहिले आता आपल्याला बीची किंमत काढायची आहे पाच बीमधील पाच जर आपण उजव्या बाजूला घेतला तर तो छेदस्थानी जाईल म्हणजेच बी, बी बरोबर आपल्याला वीस छेद पाच मिळेल पाचने वीसला भागीले केले असता आपल्याला बीची किंमत चार मिळेल म्हणजेच आपल्याला दोन आणि चार ही समीकरणाची वकल काढता येईल आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत एक साधिक सात वायबरोबर दहा तीन एक्स स वाजा दोन वायबरोबर सात आता आपण उकल पाहूया प्रथम दिलेल्या समीकरणाना क्रमांक देऊया एक साधिक सात वायबरोबर दहा समीकरण क्रमांक एक तीन एक्स स वाजा दोन वायबरोबर सात समीकरण क्रमांक दोन दिलेली समीकरणे चलाचा लोप करून आता आपण सोडवूया प्रथम आपण एक्सचा लोप करण्यासाठी समीकरण एकला तीन एक गुणूया आता समीकरण एकचा जर विचार केला के आपण तर एकचा सहगुणक एक आहे मात्र समीकरण दोनचा सहगुणक तीन आहे म्हणून समीकरण एकला आपण तीनने गुणूया प्रथम एक्सला तीन न गुणल्यानंतर एक तीन, गुण तीन एक्स अधिक सात वायला तीन न गुणल्यानंतर एक एकवीस वाय आणि दहाला तीनने गुणल्यानंतर तीस म्हणून आपल्याला समीकरण मिळालं तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस हे समीकरण क्रमांक तीन मिळाला आपल्याला आता आपण समीकरण तीनमधून समीकरण दोन वजा करू समीकरण तीन प्रथम घेतलं आणि समीकरण दोन त्याच्या खाली घेतलेलं आहे समीकरण तीनमधून आपल्याला समीकरण दोन वाजा करत असताना समीकरण दोनमधील प्रत्येक पदाचं चिन्ह आपण बदलून घेणार आहोत आता या ठिकाणी अधिक तीन एक्स आणि वजा तीन एकचं निघून गेले अधिक एकवीस वाय आणि अधिक दोन वाय झाले तेवीस वाय आणि तीसमधून सात वाजा झाल्यानंतर तेवीस म्हणजेच तेवीस वाय बरोबर तेवीस वाय बरोबर तेवीस छेद तेवीस याचाच अर्थ वाय बरोबर एक आता वायबरोबर एक ही किंमत समीकरण एकमध्ये भरू एक्स अधिक सात वायबरोबर दहा एक्स अधिक सात गुणिले वायची किंमत एक ठेवली बरोबर दहा एक्स अधिक सात बरोबर दहा एक्स बरोबर दहा वाजा सात म्हणजेच एक्सची किंमत मिळाली आपल्याला तीन म्हणजेच एक्सबरोबर तीन आणि वाय बरोबर एक अशा तऱ्हेने तीन एक ही समीकरणाची आपल्याला वकल मिळाली म्हणून आपण शेवटी पुन्हा एकदा उत्तर म्हणून लिहितो आहे दिलेल्या एक सामायिक समीकरणाची वकल कंसात एक्स वाय कोणस्पूर्ण बरोबर तीन एक ही आहे आता आपण तिसरे उदाहरण पाहूया दोन एक्स वाजा तीन वायबरोबर नऊ दोन एक साधिक वायबरोबर तेरा उकल दोन एक्स वाजा तीन वायबरोबर नऊ समीकरण क्रमांक एक दोन एक साधिक वायबरोबर तेरा समीकरण क्रमांक दोन दिलेली समीकरणे चॅलाचा लोप करून सोडवूया एक्सचा लोप करण्यासाठी समीकरण एकमधून समीकरण दोन आपण वजा करूया कारण का तर एक्सचा सहगुणक दोन हा दोन्ही समीकरणामध्ये आहे त्याच्यामुळे समीकरण एकमधून समीकरण दोन आता आपण वजा करूया वजा करत असताना समीकरण दोनच्या सर्व पदांची आपण चिन्ह बदलून घेऊया दोन एक्समधून दोन एक्स गेले शून्य म्हणजेच वाजा तीन वाय आणि अधिक वायचं पुन्हा वाजा चिन्ह आलेलं आहे म्हणजे वाजा चार वायबरोबर तेरातून नऊ गेले चार मोठ्या संख्ये चिन्ह वाजा म्हणजेच वाजा चार मिळालं वाजा चार बरोबर वाजा चार दोन्हीचंही ऋण चिन्ह निघून गेलं म्हणजे चार वायबरोबर चार म्हणजेच वाय बरोबर चार छेद चार म्हणजेच वाय बरोबर एक वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एकमध्ये भरू दोन एक्स वाजा तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स वाजा तीन गुणिले वायची किंमत एक बरोबर नऊ दोन एक्स वाजा तीन बरोबर नऊ वाजा तीन डाव्या बाजूचं उजव्या बाजूला घेत असताना वाजा तीनचा अधिक तीन झालं म्हणून दोन एक्स बरोबर नऊ अधिक तीन दोन एक्स बरोबर नऊ आणि तीन झाले बारा एक्सची किंमत काढत असताना दोन आपण उजव्या बाजूला घेताना बारा छेद दोन झालं म्हणजेच एक्सबरोबर सहा म्हणजेच सहा आणि एक हे समीकरणाची आपल्याला उकल मिळाली आपण लिहित असताना ते कंसामध्ये एक्स सोल्फिराम वाय कंसपूर्ण बरोबर कंसात सहा सोल्फिराम एक अशा पद्धतीनं समीकरणाची उकल लिहिणार आहोत आता आपण उदाहरण क्रमांक चार पाहणार आहोत पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस यम वाजा सहा यन बरोबर सात आता आपण उकल पाहूया प्रथम दिलेल्या समीकरणांना क्रमांक देऊया पाच यम वाजा तीन यन बरोबर एकोणीस समीकरण क्रमांक एक यम वाजा सहा यन बरोबर सात समीकरण क्रमांक दोन समीकरण एक आणि दोनचा जर विचार केला आपण समीकरण एकमधील यमचा सहगुणक पाच आहे मात्र समीकरण दोनमधील यमचा सहगुणक एक आहे आपल्याला यमचा सहगुणक समान करून घेण्यासाठी समीकरण दोनला पाचने गुणू म्हणून पाच यम वजा तीस यन बरोबर वजा पस्तीस समीकरण तीन आपल्याला मिळाले आता आपण समीकरण एकमधून समीकरण तीन वजा करू म्हणून एक नंबरचं समीकरण वरती घेतलं आणि दोन नंबर तीन नंबरचं समीकरण आपण खाली घेतलं आता समीकरण एकमधून समीकरण तीन वजा करत असताना समीकरण तीनच्या प्रत्येक पदाचं चिन्ह आपण बदलून घेणार आहोत अधिक पाच यम वजा पाच यम निघून गेले वजा तीन यन अधिक तीस यन म्हणजेच तीस यनमधून तीन यन वाजा केल्यानंतर अधिक सत्तावीस यन मिळाले आणि एकोणीस अधिक पस्तीस म्हणजे चोपन्न म्हणजे सत्तावीस यन बरोबर चोपन्न खाली यन बरोबर चोपन्न छेद सत्तावीस होईल सत्तावीसनं चोपन्न भागिले केले असता दोन मिळाले म्हणजेच एनची किंमत दोन मिळाली यन बरोबर दोन ही किंमत समीकरण आता दोनमध्ये ठेवो समीकरण दोन लिहून घेऊ यम वाजा सहा यांनबरोबर वाजा सात यम वजा सहा गुणिले यांची किंमत दोन बरोबर वाजा सात यम वजा सहा आणि दोनचा गुणाकार बारा बरोबर वजा सात यम आहेस खाली घेतलं बरोबर वजा बारा आपण उजव्या बाजूला घेतल्यानंतर अधिक झालं म्हणजे यम बरोबर वजा सात अधिक बारा यम बरोबर बारातून सात गेले पाच आता आपल्याला यमची किंमत मिळाली पाच आणि यमची किंमत दोन मिळाली आहे म्हणजे समीकरणाची उकल आपल्याला मिळाली पाच दोन आता आपण पाचवे उदाहरण पाहणार आहोत पाच एक अधिक दोन व्हायबरोबर वजा तीन एक साधिक पाच वायबरोबर चार उकल प्रथम दिलेल्या समीकरणांना आपण क्रमांक देऊया पाच एक साधिक दोन वायबरोबर वजा तीन समीकरण क्रमांक एक एक साधिक पाच वायबरोबर चार समीकरण क्रमांक दोन आता आपण समीकरण दोनचा जर विचार केला तर एक्सचा सहगुणक एक आहे आपल्याला पाच करून घ्यावा आहे म्हणजेच समीकरण दोनला आपण पाचने गुणू पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस समीकरण तीन आपण त्याला देऊया समीकरण तीनमधून समीकरण एक वाजा करू म्हणजे पाच एक्स स निघून जाईल म्हणजे एकसचा लोप होईल म्हणून समीकरण तीन प्रथम घेतलं पाच एक सा अधिक पंचवीस वायबरोबर वीस आणि पाच एक अधिक दोन, दोन वायबरोबर तीन आता समीकरण तीनमधून समी समी एक वाजा करत असताना दुसऱ्या समीकरणांचे आपण चिन्ह बदलून घेतोय म्हणजे समीकरण एकची चिन्ह बदलून घेतोय अधिक पाच एक समधून पाच एक्स गेले शून्य पंचवीस वायमधून दोन वाय गेले तेवीस वाय मिळाले आणि अधिक वीस आणि चिन्ह बदलून आल्यानंतर अधिक तीन झालं म्हणजे वीस अधिक तीन तेवीस म्हणजेच तेवीस वाय बरोबर तेवीस वाय बरोबर तेवीस छेद तेवीस म्हणजेच वाय बरोबर एक वाय बरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवो समीकरण दोन प्रथम लिहून घेऊ एक साधिक पाच वाय बरोबर चार एक साधिक पाच गुणिले वायची किंमत एक बरोबर चार एक्स अधिक पाच एक पाच बरोबर चार एक्स बरोबर चार वाजा पाच म्हणजेच एक्स बरोबर वजा एक म्हणजेच एक्स वाय बरोबर कंसात वाजा एक एक ही समीकरणाची आपल्याला वकल मिळाली आणि शेवटी आपण उत्तर लिहित असताना मात्र पुन्हा एकदा लिहिलं पाहिजे कारण बोर्डाच्या नियमानुसार आपल्याला उत्तर परत शेवटी आपण लिहिलंच पाहिजे त्याला अर्धा मार्क असतो म्हणून आपण कंसात एक्स सोलप्युराम वाय कंसपूर्ण बरोबर कंसात वाजा एक सोल्प्युराम एक पूर्ण हे दिलेल्या एक सामयिक समीकरणांची उकल आहे सरावसंच एक पॉईंट एक मधील राहिलेली उदाहरणं पाहण्यासाठी अल्जिब्रात दोन हा भाग पहा अल्जिब्रात दोन हा भाग पाहण्यासाठी आत्ताच ऑनलाईन शिक्षक ए एस बी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे प्रथम येणारे व्हिडिओ आपल्यालाच पाहावयास मिळतील